नमस्कार, मी रुपाली रुपम राईस कुटुंबाने तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण अर्धा किलो चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ असं प्रमाण मी घेते. एक किलो असेल तर एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन असं प्रमाण घेते. आपल्या चॅनलवर एक किलो, पाच किलो बिर्याणी कशी बनवायची त्याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ पाहून खूप जणांनी स्वतःचा व्यवसाय पण सुरू केलेला आहे. तसे मला व्हॉट्सअपवर मेसेज पण येतात आणि माझा व्हिडिओ टाकण्यामागचा जो उद्दिष्ट होता तो पूर्ण होतो आहे. त्याचा मला खूप आनंद होतो आहे की मी जे व्हिडिओज टाकलेले आहेत त्याचा काही जणांना फायदा होतो आहे, स्वतःचा बिझनेस सुरू करताय. तर आज आपण अगदी अर्धा किलोची चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी डिटेल्समध्ये मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, म्हणजे अर्धा किलोसाठी किती लिटरचं पातेलं घ्यावं किंवा मसाला कसा तयार करावा सर्व डिटेल्समध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. दोन कांड्या लसणाच्या, 3 इंच आलं आणि मुठभर आपण घेतलेला आहे पुदिना. 1 वाटी आपण तळलेला कांदा घेतलेला आहे. आता पुदिना, आलं, लसूण हे आपल्याला मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे. कांदा पण बारीक वाटून घ्यायचा आहे. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1/2 वाटी दही आणि हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण आलं लसूण पुदिन्याचं ते घालायचं आहे. वाटलेला कांदा घालायचा आहे आणि सर्व साहित्य चिकनला छान चोळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला वापरायचा आहे. हा बिर्याणी मसाला माझा घरचा आहे, तुम्ही विकतचा कुठलाही वापरू शकता. विकतचा वापरला तर 1.5 चमचा घाला. आता याला स्मोक देऊयात. स्मोक दिल्यामुळे चिकनला छान फ्लेवर येतो म्हणून स्मोक द्यायचा आहे, ऑप्शनल आहे. आता इथे आपण 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण जी बिर्याणी बनवतो त्याच्यासाठी नेहमी जुना बासमती तांदूळ वापरावा आणि मी नेहमी हॅलो कंपनीचा तांदूळ वापरते. हा तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ भिजेल इथपर्यंत पाणी ठेवायचं आहे. 1/2 ते 1 तास आपण त्याला भिजत ठेवायचा आहे. आता इथे आपण 1 पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये 2.5 ते 3 लिटरपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, चक्रीफूल हे सर्व गरम मसाले मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपण 1/2 किलोची बिर्याणी बनवतो तर त्यासाठी मी 5 लिटर पाणी बसेल एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे. हे पातेलं 1/2 किलो बिर्याणी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता त्याच्यामध्ये आपण काजू घालूयात. काजू 1/2 वाटी मी वापरलेला आहे आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा वापरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2.5 चमचे मीठ घालायचं आहे. 1 किलोसाठी मी 5 चमचे मीठ वापरते, 1/2 किलोसाठी 2.5 चमचे मीठ वापरते. त्या पाण्याला छान उकळी आणून देऊयात आणि बिर्याणी बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाचा पातेल्याचा वापर करावा. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. हे साहित्य आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे. तुम्हाला जर जास्त खडे मसाले टाकायचे नसतील तर त्यातले खडे मसाले तुम्ही काढून टाकू शकता. आता हे सर्व साहित्य आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपण 1/2 चमचा घातलेली आहे शाहजिरे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. बारीक चिरलेला पुदिना घातलेला आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण भिजत ठेवलेला तांदूळ होता तो घालायचा आहे. बिर्याणीसाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा. तांदूळ आपला शिजतो तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात. तर आपण इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. छोट्या आकाराचे आहेत म्हणून मी 3 घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचे असतील तर 2 घेतले तरी चालतात. आता ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात. आता आपला अगदी 10 मिनिटांमध्ये तांदूळ छान शिजलेला आहे. मी टाईम लावून 10 मिनटं तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवलेली होती. अशा पद्धतीने आपला तांदूळ शिजलेला आहे. तुम्हाला दिसत असेल छान लांब असा तांदूळ आपला झालेला आहे. बिर्याणीसाठी जास्त तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे. 80 ते 85% तांदूळ शिजवायचा आहे. आपली दम बिर्याणी असते, चिकन आपलं कच्चं असतं, त्याच्यामुळे तांदूळ आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही. आता त्याच पातेल्यामध्ये आपण घातलेलं आहे 1 80 ml तेल. 200 ते 80 ml आपल्याला तेल वापरायचं आहे. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत. मिरच्या छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काजू, टोमॅटो, कांदा, गरम मसाले ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. ह्या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे 1 चमचा
आपला घरगुती काळा मसाला. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता एक चमचा, आणि त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि थोडीशी गरम मसाला पावडर वापरायची आहे. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण आता चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. चिकन आहे ते छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 चमचे आपण तूप घालायचं आहे, ऑप्शनल आहे. परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. काही वेळेस काही जणांचा काय प्रॉब्लेम होतो की चिकन बिर्याणी आहे ते ड्राय होते, मग अशा वेळेस तुम्ही अगदी 1 वाटीभर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे तुमची बिर्याणी आहे ते ड्राय होणार नाही. चिकनला तुम्हाला दिसत असेल छान मसाला तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो तांदूळ शिजवून घेतलेला होता तो निम्मा घालायचा आहे आणि त्याच्यावर थोडासा आपला बिर्याणी मसाला टाकायचा आहे. अगदी 1/2 चमचाभर बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे. तळलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला पुदिना, थोडंसं साजूक तूप आणि जो राहिलेला तांदूळ आहे तो परत एकदा त्याच्यावर टाकायचा आहे. अशा पद्धतीने छान असा लेअर तयार करून घ्यायचा आहे. परत एकदा त्याच्यावर आपण बिर्याणी मसाला घातलेला आहे, तळलेला कांदा आणि पुदिना, थोडंसं साजूक तूप. तर अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी आपण छान लावून घेतलेली आहे. आता ह्या पातेल्याला थोडीशी साईडनी कणिक लावून घ्यायची आहे. कणिक लावल्यामुळे काय होतं की आपली बिर्याणी आहे त्याची वाफ बाहेर येत नाही, आतमध्ये राहते, बिर्याणी छान शिजते. म्हणून मी कणिक लावते. थोडासा आपण फूड कलर वापरलेला आहे, येल्लो कलर, ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल. अशा पद्धतीने छान पॅक असं झाकण आपल्याला बिर्याणीवर लावायचं आहे. बिर्याणीच्या पातेल्याखाली पातळसा तवा ठेवायचा आहे आणि अगदी 10 मिनटं थोडासा मीडियम गॅस करून बिर्याणी ठेवायची आहे आणि नंतर अगदी बारीक गॅस करून ठेवायची आहे. अशी 20 मिनटं बिर्याणी आपण गॅसवर ठेवायची आहे. त्यामध्ये आपली छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. सुरुवातीला त्याला छान स्मोक द्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी मस्त अशी रसरशीत तयार झालेली आहे. अगदी ओलसर आहे, कुठंही ड्राय पडलेली नाही आहे. तर आपली ही बिर्याणी अच्छी तयार झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.